रोजच्या जेवणाला आपल्याला चपाती नाहीतर भाकरी लागतेच. एक वेळा कधी तर आपण भात जर खाल्ला तर दुसऱ्या वेळेला आपल्याला भाकरी नाहीतर चपाती लागतेच, त्याशिवाय आपलं पोट पण भरत नाही. आता माझ्या 35 वर्षाच्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो की चपात्या कशा करायच्या. आता आम्ही कसं, ज्या वेळेला चपाती शिकत होतो लहान असताना, त्यावेळेला वाटड होयाच्या, चांबाट होयाच्या, फुगायच्या नाही, त्याला पदर सुटायचं नाही. तर आई आमची म्हणायची, असं पीठ मळायचं नसतंय किंवा चपात्या अशा लाटायच्या नाही, त्याला वेगळी पद्धत आई म्हणायची. आणि त्या 35 वर्षाच्या अनुभवाचा आता मी तुम्हाला कशी चपाती करायची हे सांगणार. आता चपाती मऊसूत आणि पदर सुटायला कणिक आपण कशी मळायची बघूया, आणि त्यानंतर आपण चपाती करायला घ्या. तुम्हाला जेवढ्या चपात्या करायच्या आहेत तेवढं तुम्ही पीठ घ्यायचं. आता एक मी 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे, ह्याच्यावर मीठ टाकायचं थोडं. आता आपण गहू दळून आणताना गिरणीवनं अगदी बारीक दळून आणायचं, आणि ज्या वेळेला आपण चपात्या करायला घेतोय त्यावेळेला पीठ चाळायचं नाही, त्या कोंड्यातनं जीवनसत्व सगळं जाते. आता कधी तर आम्ही चपात्याचं पीठ मळायला लागलं तर आई किंवा आजी आम्हाला म्हणायची, चाळून पीठ घेऊ नका, डायरेक्ट डब्यातलं घ्या आणि मळा, कोंड्यासाहेब चपात्याची चव पण खाऊन बघा तुम्ही, आणि बिन चाळलेलं पण खाऊन बघा म्हणायची. कोंड्यासकट चपात्या लई चवी लागतात आणि हे खरंच आहे, तुम्ही एकदा करून बघा. तर आत्ताच अलीकडे हे चाळायचा प्रकार आला आहे. आमच्या आजीच्या वेळेला एवढं काय असं जास्त चाळून बिळून कोण घेतच नव्हतं, त्यामुळं का नाही दळतानाच पीठ आपण गिरणीतनं बारीक दळून आणायचं, नंतर काय चाळायची गरज पण पडत नाही. आता हे बघा, मी पण गिरणीतनं असं एकदम बारीक असं दळून आणलंय, आणि हे बिन चाळता मी चपात्याला पीठ आता मळणार. हे चाळलं नाही पीठ, बिन चाळताच घेतलंय. ह्याच्यात 1-2 चमचे पिठात तेल घालायचं, म्हणजे चपात्या का नाही लुसलुशीत मऊसूत होत्या त्या. कच्चं तेल घालायचं, असं गरम कडक तेल घालायचं नाही, नाहीतर चपात्या वाताड होत्यात, म्हणून हे कच्चंच तेल थंड घालायचं. आता हे तेल पिठात घातलं ही सगळीकडं का नाही पिठाला मिक्स करून घ्यायचं. महत्त्वाचं म्हणजे ह्या पिठाला सगळीकडं तेल लागायला पाहिजे, म्हणजे मऊसूत लुसलुशीत चपात्या होत्या. आता एकदम पाणी घालायचं नाही, थोडं 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 पाणी घालून असं पीठ मळून घ्यायचं. असं दोन्ही हातानं खास खास पीठ मळून घेतलं का नाही, म्हणजे चपात्या चांगल्या होत्या. हे जरा मळलं ठेवलं की चपात्या चांगल्या होत नाही, तर पीठ पण मऊ होत नाही. असं मळून घ्यायचे आणि ह्याच्यावर पाणी असं मारायचं, आणि हाताचे मोठं बांधायचे, आणि असं सगळं कणिक आपण चांगली मरदून घ्यायची. जेवढे जास्त कणिक मळचेला तेवढ्या मऊसूत चपात्या होते. मळून झालं की थोडं तेलाचा हात लावायचा, म्हणजे हाताला चटकत नाही आणि काटवटीला पण चटकत नाही. अशी कणिक मळून घ्यायची बघा, लई घट नाही लई पातळ नाही. आता कणिक मळून झाली की याला एक असं वल्ल्या कापडाने 1-10 मिनटं झाकून ठेवायची, म्हणजे चांगली कणिक भिजत्या. आणि अशी उघडी कणिक ठेवली की वरचं का नाही बाजू घट्ट शायाल्यासारखे होत्या, म्हणून याला 1-10 मिनटं झाकून ठेवायची, म्हणजे चांगली कणिक भिजत्या. आता एक कणिक मळून ठेवून 10 मिनटं झाल्या, आता आपण चपाती करायला घेऊ. ही कणिक कशी मऊसूत भिजल्या बघा, 1-10 मिनटं ठेवली का नाही अशी मऊसूत होत्या कणिक भिजून. कणिक एक मळून ठेवून 10 मिनटं झाले की थोडंसं आपण हाताला तेल लावायचं आणि थोडीशी का नाही मरदून घ्यायची कणिक. कशी लोण्यावाने मऊसूत झाल्या बघा. तुम्हाला की जेवढी लहान मोठी चपाती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कणिक घ्या, एवढी घेतली मी. आता थोडंसं हे वाळलं पीठ घ्यायचं आणि ह्याच्यात हे गोळासा खालवर बुडवून घ्यायचा, अबदारी असं लाटायचं. आता ह्या चपातीच्या वर थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आणि ह्याची घडी अशी घालायची, अशी घडी घालून घ्यायची त्रिकोणी. अशी त्रिकोणी घडी घातली ही 4 पदर सुटतात बघा, हे उगा ही 4 असं. अशी खालवर करायची आणि सगळीकडे एकसारखी लाटून घ्यायची,
जरा चिकटा लागलं की थोडंस वरण असं वाळलं पीठ टाकायचं. अशा चपात्या करायला लागलं का नाही मला आमच्या आजीची आठवण येत्या. जरा आमचं काट जास्त जरा जाड झालं की आजी म्हणायची पहिलंची म्हण चपाती बघावी काटात आणि बायको बघावी वटात. मोठ्या वटाची बायको करायची नाही म्हणून चपाती पोळ्या असून दे बारीकच काट करायचं. ते आत्ता मला आमच्या आजीची आठवण आली चपात्या करायला लागल्यावर. अशा सगळ्या आपण चपात्या लाटून घ्यायच्या. हो काही लई जाड नाही लई पातळ नाही अशा लाटून घ्यायच्या. आता हे काट बघा सगळीकडे एकसारखं झाले. चपाती तव्यात टाकायच्या अगोदर थोडस तेल टाकायचं तव्यात म्हणजे चपाती चिटकत नाही. असं चपातीवर फोड दिसा लागलं की चपाती आपण उलटी करून टाकायची अशी आणि दोन्ही बाजूला तेल लावून घ्यायचं. असं असं कसे गुबगुबीत फुगल्या बघा चपाती. असे दोन्ही बाजूला व्यवस्थित भाजून घ्या. असे कसे चपाती भाजल्या बघा दोन्ही बाजू. असं काठ हे सगळं भाजून घ्यायचं नाहीतर मध्ये चपाती भाजते आणि काठ कडक आणि कच्चच राहतात. हे कसं काठ भाजल्यात बघा असं सगळी चपाती भाजून घ्यायची. आता दोन्ही बाजूला तेल लावून घ्यायचं. असं चपाती असून दे पोळी असून दे असं दाब देऊन कधी लाटायचे ना. असं फुलार असं का नाही अंतराळी चपाती लाटायची म्हणजे का नाही त्याला चार पदर सुटते. ते असं दाबून लाटलं की ती चपटे झालीच. तुम्हाला लई तेल लावायचं नसलं तरी पण चालतंय. ज्या ज्या त्याच्या आपल्या आपल्या ह्याच्यावर असतंय तेलावर कोण कमी लावतंय कोण जास्त लावतंय. कणकीचं प्रमाण मळून व्यवस्थित घेतलं की अशा चपात्या फुगत्या आणि लुसलुशीत होत्या त्या. असं जास्त कडकपणा येत नाही आणि चौबाजून चांगली चपाती भाजत्या. तुमचा जर गॅस असला तर जास्त गॅस मोठा करून अशी चपाती भाजायची नाही. मध्यमच ठेवून गॅसवर चपाती भाजायची म्हणजे सगळीकडं चपाती भाजत्या. आता ह्या सगळ्या अशा चपात्या करून घ्यायच्या बघा. आता ही चपाती बघा ही पाठी मागणं फुडणं व्यवस्थित सगळी भाजल्या आणि किती मऊ झाल्या बघा. हे का है का. आता हे जे बघा पदर कसं निघते ते असं फुगलं की असे पदर निघते. ठेवू काय सगळं असं कणिक व्यवस्थित मळली का नाही की असं पदर व्यवस्थित ह्याला सुटत्यात आणि एकदम मऊ चपाती कशी आहे बघा. हे काय आहे का कडकपणा आहे का ह्याला एकदम चेंडूसारखे मऊ झाले. आता पावसाळ्याचे दिवस आहेत. बाहेर पाऊस पडायला ला की गरम गरम आज चपाती चहा गवतीचा असून दे आल्याचा चहा असून दे गुळाचा किंवा साखरेचा खायला लई चांगली लागते. चहा चपाती खायला तर आता चपात्या आपल्या झाल्यात. आता आपण चहा करून घेऊया आल्याचा. आता मी चहा 5 कप करणार आहे. त्यासाठी निम्मं दूध घेतलंय निम्मं पाणी घेतलंय. आता हे 5 कप चहा आहे तर ह्याला 4 चमचे साखर टाकायची. कुणाला जास्त गोड आवडतंय कुणाला सपक आवडतंय त्याप्रमाणे आपल्या आपल्या आवडीनुसार साखर घालायची. त्याला 1/3 चमचे पावडर टाकायची. आता आलं चहा टाकताना खिसून किंवा असं बारीक करून टाकायचं. असं आकंड आलं टाकायचं नाही. असं जरा बारीक चिचून किंवा खिसून घेतलं की त्याचा रस चहात उतारतो आणि चहा चवीला चांगला लागतो. अशी थोडी चहाला उकळी यायला आली की जरा गाळणीनं असं हलवून घ्यायचं.
आता चहा आपला का नाही उकळे आली की 5 मिनिटं पावडर शिजेपर्यंत असा चहा उकळून द्यायचा, म्हणजे पावडर शिजले की घट असा चहा येतो या, नाही उकळे आली लगेच उतारलं की सगळं पाण्यासारखा चहा असतो या। आता चहा व्यवस्थित शिजला आहे, आता हे आपण उतरून घ्यायचं। आता ही चहा आल्याचा तयार झालाय, आता आपण चहात बुडवून खायला का नाही चपातीची सुरळी करून घ्यायची, अशी तोडून तोडून तुकडं तुकडं चपाती खायची नाही, चहात बुडवून अशी सुरळी करायची आणि हे बघा असे चहात बुडवून खायची, अशी चहात बुडवून खायची। बाहेर पाऊस पडाय पाहिजे आणि असा आल्याचा चहा गरम गरम चपाती आत खायला छान मजा येते। असं नाश्त्याला जर चहा चपाती खाल्ली तर ह्याच्या पुढं पोहे उपीट इडल्या सगळं फिक्क आहे बघा, गरम गरम चपात्या गरम गरम चहा आणि पाऊस बाहेर पडायला पाहिजे। बघा तुम्ही एक दाखवून।